आरक्षण मिळालं तर मग उपोषण का करता, राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल। तर तुम्ही सरकारची सुपारी घेऊन बोलू नका, जरांगेंचा पलटवार। टोलचे पैसे पक्षनिधीसाठी वापरले जातात, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। तर टोल प्रश्नाबाबत उद्या घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट। भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन अभय द्यायचं हीच तर मोदींची गॅरंटी। तुम्ही 400 पार कसे जाता हेच पाहतो, पोलादपूरमधल्या सभेतून ठाकरेंचा हल्लाबोल। इंडिया आघाडी शिल्लक राहिली नाही, प्रकाश आंबेडकरांचा टोला। तर इंडिया आघाडी स्ट्रॅटेजिक पद्धतीनं काम करतीय, संजय राऊतांचं प्रतिउत्तर। पक्षात माझी घुसमट होत नाही, भाजपकडनं कोणतीही ऑफर नाही, अंजली दमानी यांच्या दाव्यावर भुजबळांचं स्पष्टीकरण। तर भाजपचे निर्णय दमानिया घेत नाहीत, फडणवीसांचाही पलटवार। काँग्रेसचे बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला अजित पवार गटात करणार प्रवेश, सूत्रांची सांपिभिला माहिती। तर राजकारणात काहीही होऊ शकतं, सिद्दीकींचं सूचक विधान। एसीबीनं बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत 10,000 रुपये केल्यावरनं राजन साळवी संतप्त। तर सरकारी कर्मचारी नियमानुसार काम करतात, शिरसाटांची प्रतिक्रिया। नांदेड जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना, परजातीतल्या मुलाशी लग्न केल्याने मुलीला संपवलं, आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल। आणि मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार, 19 फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मोदींच्या हस्ते।